ब्रेकनंतर आपलं स्वागत. पुरुषी मक्तेदारी मोडीत काढत फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणाऱ्या सुप्रिया जगदाळे यांची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. कुठल्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण नसतानाही सुप्रिया यांनी या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाहूया पुण्यातल्या सुप्रिया जगदाळे यांची यशोगाथा. या आहेत पुण्याच्या सुप्रिया जगदाळे. फॅब्रिकेशनचा त्या व्यवसाय करतात. कुठल्याही प्रकारचं टेक्निकल शिक्षण नसतानाही या क्षेत्रात त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या. आज त्या इंजिनिअरिंगच्या मुलांनाही प्रशिक्षण देत आहेत. व्यवसायासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्य त्यांनी आत्मसात केली. वेल्डिंग, ग्राइंडिंग, फिनिशिंग, डिझायनिंग आणि मार्केटिंग मध्येही त्या पारंगत झाल्या आणि स्वतःचा उद्योग सुरू केला. लोखंडाच्या अनेक नाविन्यपूर्ण वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत. सुरुवातीला काय झालं की दुसरे बरेच ऑप्शन होते बिझनेस करण्यासाठी. जसं आपण आम्ही हे पण केलं होतं की स्वयंपाकाचा आहे, शिवणाचा आहे, नाही पण मला फॅब्रिकेशनमध्येच करायचं होतं. कारण कसं आहे की काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. मशिनरीची ओळख होतीच लहानपणापासून. तसं टेक्निकल नॉलेज बी कॉम आहे माझं, टेक्निकल असं काही नव्हतं. त्यामुळे सुरुवातीपासून अगदी खडतर प्रवास करायचा होता. याची मला आणि मिस्टरांना वडिलांनी पुरेपूर कल्पना दिली होती की जर करायचं म्हणून करायचं नाही, जर करायचं तर तुम्हाला ते सक्सेसफुल करून दाखवायचं आहे. विशेष म्हणजे वेल्डिंग आणि कटिंगची कामं त्या स्वतःच करतात. त्यांच्या या कार्याला त्यांच्या पतीचीही साथ मिळाली. या व्यवसायात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खूप कौतुक वाटतं. कित्येक लोकांनी तर विश्वास सुद्धा केला नव्हता की सुरुवातीला एक महिला असून फॅब्रिकेशन करते. बिलीव्हच करत नाही की आहे, शक्य आहे, काहीतरी आपलं थापा मारत असेल असं कित्येक वेळा लोक सांगत असतात. पण प्रत्यक्ष जेव्हा बघतात, कारण एवढं मशीन ऑपरेट करणं वगैरे ते इतकं डिफिकल्ट असतं की पुरुष मंडळी सुद्धा घाबरतात आणि एक महिला असून वेल्डिंग वगैरे ते करते, हे कामं करतात, त्यामुळे त्याचं कौतुक होतं. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बाबा इतरांनी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये यावं. भारतामध्ये हा पहिला सेटअप असणार आहे की विच इज रन बाय लेडीज. महिलांना मी हे सांगते की तुम्ही म्हणजे हे क्षेत्र असं अवघड असं समजू नका. कारण की मी एक सांगते तुम्हाला की महिला काहीही करू शकतात. त्यांना फक्त एक पुढे जायची, त्यांना एक मार्ग दिसला पाहिजे की आता मी तो मार्ग दाखवलाय. आणि मी सगळ्यांना सांगते की तुम्ही या, मी आहे मदतीला, तुमच्या कुठलीही अडचण आली तरी मी आहे. तर मी मशीन्स सुद्धा त्यांना शिकवायला तयार आहे, सगळं ट्रेनिंग द्यायला तयार आहे. फक्त मला त्यांनी येण्याची अपेक्षा आहे की मी त्यांना सांगते की तुम्ही या, मी तुम्हाला शिकवेल. या क्षेत्रात सुप्रिया जगदाळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. पुण्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज. नवरात्री स्पेशल जय अंबे आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत दुर्गेचं नववं रूप. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम जय अंबे. जनतेचे प्रश्न, नागरी समस्या, विकास काम, सरकारी योजना, निवडणुकांचं राजकारण, नेत्यांचं सत्ताकारण.
बस आरोप प्रत्यारोप आणि वादविवाद पुरे आम्ही केवळ ऐकून घेणार नाही तर ठोस भूमिका मांडणार जनतेचं आणि सरकारचं लक्ष वेधणार नवदुर्गा म्हणजेच दुर्गा देवीचे नव अवतार दुर्गेच्या प्रत्येक रूपाला विशेष महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण दुर्गेची नऊ रूप पाहणार आहोत आज नवरात्रीचा नववा दिवस चला तर पाहूया दुर्गेचं नववं रूप या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः दुर्गेचं नववं रूप सिद्धिदात्री या नावानं ओळखलं जातं सिद्धिदात्री देवी कमळाच्या फुलात विराजमान आहे या देवीला चार भुजा आहेत या देवीच्या डाव्या हातात चक्र आणि गदा आहे उजव्या हातात शंख आणि कमळाचं फुल आहे या देवीचं वाहन सिंह आहे सिद्धिदात्री देवी सिद्धी प्रदान करणारी देवी असून पुराणात अणिमा महिमा गारिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी सांगण्यात आल्या आहेत न्यू पनवेल मध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला रामशेठ ठाकूर विचार मंचच्या वतीने दांडिया रास गरबा आयोजित करण्यात आला होता यावेळी गरबा आणि दांडिया प्रेमींनी खेळण्याचा मनमुरात आनंद लुटला पाहूया त्याचीच एक झलक नवरात्रीतल्या नवदुर्गांची विविध रूपं आणि राज्यातल्या देवी आम्ही तुम्हाला दाखवल्या तसंच संघर्ष करत आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या नवदुर्गांची ओळखही आम्ही तुम्हाला करून दिली आता नवरात्री स्पेशल जय अंबे आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज